भाई बरे झाले दिसलात. आम्ही गणपतीच्या देवळात जातो आहोत, येताय? देवळात असे अचानक? नाही नाही अचानक नाही, आपल्या घरातील साराच तणाव निवळला. साऱ्यांच्याच दुःखावर फुंकर घातली गेली. घरातील सगळे वातावरण आनंदाचे आहे, तेव्हा म्हटले आधी देवळात जाऊन यावे. येताय आपण? हो येते ना. आज सांगून येते आणि पाटी पेन्सिल ठेवूनही येते. बर जा. काय गो, काय ठेवून येतेस? पाटी पेन्सिल. काय पेन्सिल? पेन्सिल म्हणजे खडू. खडूला इंग्रजीत पेन्सिल असे म्हणतात. स्वतःने शिकवले आहे मला. आणि काय सांगायला चाललेलात? ऐका कू, आम्ही देवळात निघालो होतो तेव्हा आत विचारावयास येत होत्या रमाबाई. विचारायला की सांगायला? खरे तर परवानगी मागावयासच, कारण मागच्या वेळेस आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा जो गोंधळ झाला होता तो यावेळेस व्हावयास नको. देवळातच जाताय ना, मग कसली हवी आहे परवानगी? जा, जाऊन या. हा पण येताना सगळ्यांसाठी प्रसाद आणा, विसरू नका. चला. हो थांबा, आता काय देवालाही जाऊन शिकवणार? द्या ती पाटी. चला. हो देवाला भेटायची इतकी घाई आणि माझी परवानगी मागतायत. तसं काय मी नाही म्हणाले असते तर हे गेलेच नसते. आणि माधवा, लहानपणापासून ओळखते हो तुला. नाही मोठा चतुर आहेस तू. चल. काय ते पेश पे पेक्षील पे पे मरू दे मिले. काय करायचे आपल्याला? सगळा भ्रष्टाचारच आहे. मड्डम बनवूनच सोडणार आहे त्या रमेश. हा करा, काय गोंधळ घालायचे तो घाला. माई अगो, मुद्दा तो नाहीच आहे मुळी. मुद्दा हा आहे की खिचडी दुर्गेने केली होती. केली होती की नाही? आणि भाऊसाहेबांनी मारे मोठा कहर करून दुर्गेस शिक्षा दिली. पण काय झाले, काय झाले? माधवाने जरासा शब्द कुठे टाकला की बिघडले हे. मग त्यात काय बिघडले? बिघडायचंय काय त्यात? अगो ताई, पण आशाने भाऊसाहेबांच्या शब्दाची किंमत कमी होते ना. अगो वचक कसं राहील म्हणते मी. प्रत्येक गोष्टी तुम्ही लुडबुड केलीच पाहिजे. का काय मी लुडबुड केली ग? हा काय केली? मग काय आम्ही करतो? कित्येकदा तुम्हाला सांगावं लागतं. ताई ताई असे काय करताय? अहो जेवताना तरी उणी धुणी नकोत ना. आपण आधी शांतपणे जेवूया. हा तसे तर तसे. मला सांगा रमा कुठे? अगो बाई बघ, तुला सांगायचेच राहिले. रमा गेलीये माधवा बरोबर देवळात. ये. अगो बाई, भर दुपारी गेलीये देवळात? अहो नाही, म्हणजे काल दिवसभर उपवास होता ना तिचा. भूकेने जीव अगदी कासावीस झाला असेल हो. नाही हो, म्हणजे काळजी वाटते. बाहेर भूक लागली ना तरी एका शब्दानेही ती माधवास सांगायची नाही. उगाच बोळ वगैरे आली तर. अगो माई, तू कशाला उगाच काळजी करतेस? हा आणि एवढेच जर असते ना तर त्या दोघांना नको का समजायला? ते बघितलेस माई, विषय कुठलाही असो आमच्या जाऊबाईंना मात्र त्यात बोलायलाच हवे. मी काय चुकीचे बोलले ग? काय चुकीचे बोलले मी? उगाच आमच्या सुनेबद्दल कशाला बोलताय तुम्ही? सुन म्हणजे काय? माझे कोणीच नाही का? नाही तुम्ही चुलते आहात, आम्ही सख्खे आहोत. नाही कोणा असे. तुला ही पुस्तके वाचता येतात? सगळी नव्हे पण थोडी थोडी. आणि तुला? म्हणजे मला अजून तरी नाही येत. मी तर ती गोष्ट सुद्धा वाचू शकते. वाचून दाखव.